अंधेरीपूर्व विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी ह्या मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2014 मध्ये ते थेट 3र्या स्थानी फेकले गेले. मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या रमेश लटकेंनी भाजपाच्या सुनील यादव यांना पराभूत करून शिवसेनेचा भगवा इथं फडकवला होता. आता युती झाल्यामुळे हे दोघेही एकत्र आले. तर दुसरीकडे भाजपाचे माजी नगरसेवक मुंजी पटेल यांनी बंडखोरी केल्यानं शिवसेना उमेदवार रमेश लटकेंची डोकेदुखी वाढली आहे. असं असलं तरी भाजपाचे स्थानिक नेते मात्र शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानं शिवसेनेची काही प्रमाणात चिंता मिटली आहे. अंधेरी विधानसभा क्षेत्रामधून आमच्या समोर कोणीही टक्कर द्यायला आज म्हणजे काँग्रेसचे जे मंत्री इथे 15 वर्ष आमदार होते सुरेश शेट्टी, त्यांनी इथून काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज भरला नाही. याच्यावरून तुम्ही समजून जा शिवसेना भारतीय जनता पक्षाची या अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये किती ताकद आहे. बंडखोर जे उभे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं लोकांचं समर्थन नाही आहे. भारतीय जनता पक्ष अंधेरी पूर्व विधानसभेचे 3 नगरसेवक आणि पूर्ण पक्षाची टीम अशा भ्रष्ट माणसाला लवकरात लवकर 21 तारखेला कसं गाडता येईल ह्याच्यासाठी माझा प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता हा युद्धभूमीवर उतरलेला आहे. शिवसेना उमेदवार रमेश लटके, भाजपाचे बंडखोर मुरजी पटेल यांच्याबरोबरच काँग्रेसचे उमेदवार जगदीश अमीन हेही रिंगणात आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं इथं तिरंगी लढत होतीये. गेले काही वर्षात काही अंधेरीत काम झालेलं नाही, लोकांमध्ये असंतोष आहे आणि मी हा अंधेरी विभागात गेले 20 वर्षात जे काम केलेलं आहे आणि पुढे काय करणार आहे हा विषय घेऊन मी लोकांसमोर जातो. कुठलाही तऱ्हेचा कुठलाही टेन्शन नाही आहे मला. हे 100% इकडून निवडून येणार हे नक्की आहे. सुमारे 3.5 लाख मतदार असलेल्या अंधेरी पूर्व मध्ये सर्वाधिक 1 लाख मतदार हे मराठी आहेत. त्यानंतर उत्तर भारतीय सुमारे 55,000, मुस्लिम 38,000, गुजराती राजस्थानी 35,000, दक्षिण भारतीय 20,000 आणि ख्रिश्चन 15,000 आहेत. अशी संमिश्र लोकवस्ती असलेला अंधेरी पूर्वचा मतदारसंघ यंदा कुणाच्या पाठीशी उभा राहतोय पाहूया. भाजपच्या स्थानिक नगरसेवकानं जरी इथून बंडखोरी केली असली तरी भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मात्र शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करतायत. त्यामुळं रमेश लटकेंचा मार्ग इथून सोपा दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यादर्श कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.